सरकारकडून राज्य सरकारने चांगले वकील दिलेले आहेत आणि सीनियर काउन्सिलर दिलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांचे म्हणजे कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, गुजरात आपलं पंजाब असेल, आंध्र प्रदेश असेल, या सगळ्यांनी म्हणून वेगवेगळे त्यांचे चांगले काउन्सिलर दिले आहेत. आम्ही महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्रजींनी चांगले काउन्सिलर त्या ठिकाणी दिलेत. आणि विशेष बाब म्हणजे आमची जी संघटनेची केस आहे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडनं आमच्या आबांच्या नावाने जी केस आम्ही दाखल केली आहे त्या केसचा पूर्ण खर्च राज्य सरकार व्यतिरिक्त हे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः करणार आहे. ही फार मोठी ताकद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे शेतकरी सगळे आता नियमाच्या अधीन राहून ती स्पर्धा घेत आहेत आणि जी नियम जसं आमच्या कायद्यामध्ये आहेत ते नियम पाळण्यासाठी ते परिपूर्णपणे प्रयत्न करतात. त्यामुळे स्पर्धाचा निकाल हा आमच्या बाजून लागेल अशी आम्हाला खात्री आहे. काय काय आज नक्की साधारण तयारी वाटते तुम्हाला? आज तयारी आहे, आमचे वकील आहेत, आमचे पशुवैद्यकीय पशु विभागाचे लोक आलेले आहेत, आयुक्त आहेत, सगळे लोक आहेत आणि काउन्सिलरचे आमची आज काल रात्री पण आमची एक ग्रुप मिटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित चर्चा झालेली आहे. आणि जे जे आपल्याला म्हणजे राज्य सरकार म्हणून या बैलगाडा स्पर्धेसाठी करता येईल ते करण्यासंदर्भात ही गोष्टी चर्चा झाली आणि वेळोवेळी आम्हाला रोज याचे अपडेट आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ घेतात. रोजच्या रोज अपडेट संध्याकाळी आम्ही त्यांना देतोय. एक गोळीबार झाला होता स्पर्धेदरम्यान, त्यामुळे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नाही, स्पर्धेदरम्यान नाही झाला तर तुम्ही परत मी ते सांगतो की आपण सगळ्यांनी उलट ते व्यवस्थित लोकांपुढे मांडलं पाहिजे आणि तुम्ही पाहता ही स्पर्धा आम्ही कशा पद्धतीने त्याला संघर्ष करावा लागतोय आम्हाला ती स्पर्धा चालू ठेवण्यासाठी आणि ही आपली एक परंपरा आहे तर ती टिकण्यासाठी आणि चुकीच्या पद्धतीने मीडिया समोर येते की याच्यामध्ये बैलगाडा हा विषय नाहीये. हा त्यांचा वैयक्तिक हेवेदारातला विषय आहे, त्यामुळे याचा बैलगाड्याचा किंवा बैल स्पर्धेचा काहीच संबंध नाहीये.